राज्यात कोरोना व्हायरस तसेच ओमिक्रॉन वेरियंटची साखळी तोडण्यासाठी खानापूर शहरात रविवारी होणारा आठवडी बाजार वीकेंड कर्फ्यू लागू झाल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत। खानापूर शहरात दर रविवारी आठवडी बाजार भरला जातो, मात्र रविवार दिनांक 9 रोजी वीकेंड कर्फ्यू असल्याने रविवारी सकाळपासूनच नेहमीच बाजारासाठी गजबजणारा रविवार पेठ, चिरमुरकर गल्ली, रेल्वे स्टेशन तसेच बाजारपेठ मध्ये शुकशुकाट पसरली होती। कोरोना संसर्गाच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर खानापूरच्या रविवारी आठवडी बाजार बंद ठेवण्यात आल्याने कोणतीच दुकाने उघडी नव्हती। दर रविवारी खानापूरच्या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होते, मात्र वीकेंड कर्फ्यूमुळे रविवारचा बाजार बंद ठेवण्यात आला। यावेळी केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, डेअरी, बेकरी, फळ विक्री, अन्नधान्य विक्री, शेतीमालाशी निगडीत खरेदी विक्री केंद्रे तेवढीच खुली ठेवण्यात आली होती। त्याचबरोबर मेडिकल, दवाखाने सर्वत्र चालू होते। खानापुरात बस सेवेबरोबरच रिक्षासारख्या खासगी वाहतूक सेवा उपलब्ध होत्या। मद्य विक्रीवर कडक निर्बंध लावण्यात आले होते, तर अनावश्यक वस्तूंची दुकाने तसेच रविवारची सुट्टी असल्याने सहकारी कार्यालयेही बंद होती। खानापूर शहरात प्रत्येकाच्या तोंडावर मास्क बंधनकारक होते, यावेळी पोलीसही बंदोबस्तात होते। रविवारची सुट्टी असून सुद्धा अधिकारी शहरात दिसून येत होते। सुहास पाटील, KNNZ News, खानापूर।